तालुक्यातील केडगाव येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ग्रामसभेत मोठा गदारोळ झाला. आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी केडगाव ग्रामपंचायतीला टाळ्या ठोकून आपला निषेध नोंदवला. तर या घटनेबाबत सरपंच अजित शेलार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पाहूया ही सविस्तर बातमी. दौंड तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असणाऱ्या केडगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये मोठा गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं. ग्रामसभेला कोरम पूर्ण होण्यासाठी लागणारी जनसंख्या पूर्ण होत नसल्याचे सांगत सरपंच अजित शेलार यांनी ग्रामसभा तहकूब करण्यात येत असल्याचं सांगताच तिथे गोंधळ उडाला. उपस्थित नागरिकांनी यावेळी सरपंचांना धारेवर धरत कोरम पूर्ण होत असून ग्रामसभा आजच घेण्यात यावी अशी जोरदार मागणी केली. यावेळी सरपंच आणि ग्रामस्थांमध्ये मोठी बाचाबाची झाली. यावेळी संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला टाळे ठोकून आपला निषेध व्यक्त केला. दरवर्षीप्रमाणे 26 जानेवारीच्या निमित्तानं ग्रामसभा घेण्याचं आयोजन केलं जात असतं, परंतु आज कोरम पूर्ण होऊनही प्रशासनानं त्याची दखल न घेता सर्व ग्रामस्थांचा अपमान करत ग्रामसभा गुंडाळून लावलेली आहे. त्याच्या निषेधार्थ आम्ही सर्वजण या ठिकाणी ग्रामपंचायतच्या मुख्य कार्यालयाला टाळे ठोकत आहोत. तर या प्रशासनाचा आम्ही जाहीररित्या निषेध करत आहोत. यावेळी केडगाव ग्रामपंचायतीचे सदस्य मनोज शेळके यांनी ग्रामसभा रद्द झाल्याने आपला निषेध नोंदवला. बाईट केडगाव ग्रामपंचायत भाऊसाहेब आणि सरपंच कुठल्या सदस्याला काय विसरत नाहीत, कोणाला विश्वासात घेत नाहीत कुठल्याच बाबतीत. काल मासिक मीटिंग असतानाही कुणाला न विचारता त्यांनी फक्त एक दिवस अगोदर अजेंडा काढला, सगळ्या सदस्यांनी त्याच्यावर बहिष्कार घातला, मीटिंग नाही झाली. आजची ग्रामसभा कोरमपुरा असताना सुद्धा ते पळून गेलेत. ते लोकांना दिशाभूल करतात लोकांची. आज 105 कोरमपुरा असताना घ्यायला पाहिजे होतं. 105 माणसं असताना त्यांनी आज ग्रामसभा घेणं गरजेचं होतं, पण तरी टाळलं. कारण लोकांना जे काही लबड्या केल्यात त्या लोकांना उत्तर देणं त्यांना शक्य नाही. याबाबत केडगावचे सरपंच अजित शेलार यांनी केडगावची ग्रामसभा ही कोरम अभावी तहकूब करण्यात आल्याचे सांगत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांशी ग्रामस्थांनी उद्धटपणे वागून प्रोसेडिंग हिसकावून घेत सह्या केल्याचं सांगितलं आहे. मी ग्रामपंचायत केडगाव सरपंच, आज 26 जानेवारीची ग्रामसभा आम्ही 11 वाजता आम्ही चालू केली. त्यानंतर 11:30 वाजेपर्यंत आम्ही वाट पाहिली लोकांची. 65 सह्या झाल्या. मी 65 सह्या झाल्यानंतर ग्रामसभा तहकूब केली आणि मी उठून खाली आलो. त्यानंतर लोकांनी काही लोकांनी प्रोसिडिंग हिसकावून घेऊन नंतर आम्ही खाली आल्यानंतर सह्या गेल्या आणि ते प्रोसिडिंगवरती सह्या करत बसले. तर माझं स्पष्ट असं म्हणणं आहे की ग्रामस्थांनी हे चुकीचं केलं. एक तर ग्रामसभेला सगळ्यांनी यायला पाहिजे. 11:30 आम्ही वाट पाहिली, लोक येत नाहीत. आम्ही त्याचं मला असं वाटतं की लोकांना हे करण्याचे दिशाभूल करण्याचं काम केलं जात आहे या ठिकाणी.